शेतकरी मित्रांनो, आत्ता आपण आदित्य ॲग्रो फार्म शहापूरला उभे आहोत. ते उभे आहोत आंबा आणि चाफा या लागवडीच्या शेतामध्ये उभे आहोत. तर इथला झाडांची देखभाल करणारा आमचा प्रमोद, ज्याच्या हातात कॅमेरा आहे, आणि हा अक्षय, हे दोघंजण पाहत आहेत. यांना मी लक्षात आणून देऊ इच्छितो की आत्ता ग्लोबल वॉर्मिंग, मी सतत जे म्हणतो आहे की ग्लोबल वॉर्मिंगचा आंब्याच्या झाडा मोहरावर तर परिणाम होतोच आहे, परंतु झाडाच्या खोडावरही. माझ्या जुन्या व्हिडिओमध्ये बघाल तुम्ही की मी बोललेलो आहे की आंब्याचं खोड हे उष्णतेला जास्त सेन्सिटिव्ह आहे, त्याच्यावर लवकर परिणाम होतो. त्याचं हे उदाहरण आहे की या आंब्याची साल सगळी वाळत चाललेली आहे. या तुलनेत बघा, आता जर तुम्ही म्हणाल की बाकीच्या झाडात हे कशावरनं सेन्सिटिव्ह आहे, तर बाकीच्या झाडांना काय, तर हे चाफ्याचे झाडं तुम्ही पाहू शकता की चाफ्याच्या झाडाचं खोडाला कुठेही तुम्हाला साल काळी झालेली दिसणार नाही. सगळे त्याला बोर्डोपेस्ट जरूर लावले, पण ती साल वाळलेली नाही आहे त्याची. परंतु तेच आता तुम्ही इथे पाहाल की ह्या आंब्याची जी झाडं आहेत सगळी, याची साल वाळली आहे, आणि ही वाळलेली साल खाण्यासाठी ही सगळी वाळवी इथं आलेली आहे. हे बघा, याच्याखाली नवीन साल वाळवी, वाळवी नावाचे डॉक्टर तुमच्या शेतात कायम असले पाहिजे, त्याला मारू नका. तर हे बघ अक्षय, ही सगळी साल वाळलेली आहे, बरोबर आंबे आंबे. वास्तविक हे दोन्ही झाडं मिक्स आहे तिथे, तुमचं चाफा आणि आंबा, परंतु आंब्याचीच साल आधी वाळली. म्हणजे याच्यावरनं हे आपल्याला म्हणता येतं की आंब्याचं खोड हे उष्णतेला जास्त सेन्सिटिव्ह आहे, जास्त परिणाम लवकर होतो त्याच्यावर. त्याचा हे उदाहरण आहे, म्हणून तुम्हाला मुद्दाम दाखवण्यासाठी. कोकणातले शेतकरी जास्त आंबा लागवड करतात, म्हणून सतत सतत आम्ही आंब्यावर फोकस करतो आहे की लवकर लक्षात घ्या. याच्यासाठी दुकानात जाण्याची गरज नाही हे सगळे झाडं वाचवण्यासाठी. तर गरज काय आहे, एकतर हवेत पुन्हा उष्णता कमी करण्यासाठी हवेत ओलावा निर्माण करा, आणि या झाडाची पश्चिम दिशा बंद करा. आंब्याची पश्चिम बाजू जी असते तिकडनं गरम हवा वाहते, आणि त्याच्याने हे खोड सुकवण्याचे कामं होतात. तर ते होऊ नये याच्यासाठी इथे आम्ही आदित्य ॲग्रो फार्मला एक प्रकारे रिसर्च सेंटरसारखं रूप देतो आहे. त्याच्यातनं हे सगळे प्रयोग आणि अभ्यास शेतकऱ्यांसमोर मांडण्याचा हा आमचा प्रयत्न आहे. त्यात हे कोकणातलेच लोक आहेत, तुम्ही मामा आहेत, अक्षय आहे, नंतर आमचा प्रमोद आहे, तर हे सगळे लोक याच्यातनं एक प्रकारे शिक्षण घेऊन कोकणाच्या आंबा बागा वाचवण्यासाठी कार्य करतील अशी अपेक्षा आहे. धन्यवाद.